भारत माता की, भारत माता की, छत्रपति शिवाजी महाराज की, धर्मवीर छत्रपति संभाजी महाराज की, जय श्री राम, जय जय श्री राम। हिंद विश्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो। भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो। आजच्या सभेमध्ये ज्यांना आशीर्वाद देण्याकरता, निवडून देण्याकरता, मतदान करण्याकरता आपण सगळे लोक एकत्रित आलो आहोत, असे कोकणचे सुपुत्र केंद्रीय मंत्री आणि आपले लाडके उमेदवार नारायणराव राणे साहेब मंचावर उपस्थित, आमचे सहकारी रवींद्र चव्हाणजी, उदय सामंतजी, दीपक केसरकरजी, प्रवीण दरेकरजी या ठिकाणी मंचावर उपस्थित, निलेश राणेजी, नितेश राणेजी, किरण सामंतजी, अपूर्व ताई सामंत, प्रमोदजी जठार, राजनजी तेली, बाळाभाऊ माने, मधु चव्हाणजी, सदानंद चव्हाणजी, श्वेता कोरगावकर, राहुल पंडित, शिल्पाताई सुर्वे, राजेश सावंत, केतन शेटे, संजय आंग्रे, ऋषिकेश केळकर, संदीप मिस्त्री, अजित यशवंतराव, सुरेश गुरव, भास्कर सुतार, चंद्रकांत मांडवकर, सुजाता साकळी, वर्षाताई भोसले मंचावर उपस्थित सर्व मान्यवर, कुणाचं नाव सुटलं असेल तर नाव लिहिणाऱ्याची चूक आहे, माझी नाही आहे, त्यामुळे मंचावरील सर्व मान्यवर आणि उपस्थित सर्व भगिनी आणि बंधूंनो, आताच आपण राणे साहेबांचं भाषण ऐकलं। ही निवडणूक बंधू भगिनींनो आपल्या देशाकरता अत्यंत महत्वाची निवडणूक आहे। ही ग्रामपंचायतची, जिल्हा परिषदेची, नगरपालिकेची किंवा विधानसभेची निवडणूक नाही आहे, देशाचा नेता निवडण्याची निवडणूक आहे। पुढचे 5 वर्ष या देशाला कोण सुरक्षित ठेवू शकतं, कोण या देशाला विकासाकडे नेऊ शकतं, या देशातल्या सामान्य जनांच्या आशा आकांक्षा आणि अपेक्षा कोण पूर्ण करू शकतं, याचा निर्णय करणारी ही निवडणूक आहे। आणि म्हणून लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्ताने ज्यावेळी आपण या ठिकाणी एकत्रित आलो आहोत, आपल्यासमोर केवळ 2 पर्याय आहेत। पहिला पर्याय विश्वगौरव विकास पुरुष नरेंद्र मोदीजी आहेत, आणि मोदीजींच्या सोबत एकनाथरावजी शिंदे यांच्या नेतृत्वातली शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, त्यासोबत मनसे, रिपाई, पिरिपा, रासपा, वेगवेगळ्या पक्षांची युती, अशी एक महायुती माननीय मोदीजींच्या नेतृत्वात आपल्याला पाहायला मिळते। आणि दुसरीकडे कोण आहे, राहुल गांधी आहे। राहुल गांधींच्या नेतृत्वात 26 पक्षांची खिचडी आपल्याला पाहायला मिळते। हे 2 पर्याय आहे, बाकी कुठला पर्याय नाहीच आहे। म्हणजे काल परवा मला पाहायला मिळालं की शरद पवार साहेबांनी त्यांच्या पक्षाचा जाहीरनामा घोषित केला, आता ते 10 सीटा लढवत आहेत, एकूण 542 मध्ये 10, आणि त्यांचा जाहीरनामा, त्यांचा जाहीरनामा चालणार थोडी आहे, जाहीरनामा राहुल गांधींचा चालणार आहे, कारण त्यांचे नेते ते आहेत। काल उद्धवजींनी जाहीरनामा घोषित केला, अर्थात उद्धवजींनी जाहीरनामा हातात घेतला आणि तो खालीच पडला, जाहीरनामाही घोषित व्हायला तयार नव्हता, पण काही हरकत नाही। त्यामुळे दुसरा पर्याय हा केवळ राहुल गांधी, ही लढाई ही 2 उमेदवारांमधली नाही आहे, ही लढाई एकीकडे नरेंद्र मोदीजी आणि दुसरीकडे राहुल गांधी यांच्यातली ही लढाई आहे। आणि आपण बघा आपली महायुती कशी आहे, मोदीजींचं भक्कम आणि पॉवरफुल इंजिन आहे, त्या इंजिन सोबत वेगवेगळ्या पक्षांचे डबे लागले आहेत, आणि या डब्यांमध्ये दीन दलित, गोर, गरीब, आदिवासी, शेतकरी, शेतमजूर, महिला, अल्पसंख्याक, ओबीसी, भटके, विमुक्त सगळ्यांना बसायला जागा आपल्या गाडीत आहे। आपली गाडी विकासाची गाडी आहे, सबका साथ सबका विकास म्हणत ही गाडी पुढे जाते। तिकडे काय परिस्थिती आहे, तिकडे राहुल गांधी म्हण गाडी, तिकडे डब्बे नाहीच आहेत, सगळे इंजिनच आहेत। राहुल गांधी म्हणतात मी इंजिन आहे, शरद पवार म्हणतात मी इंजिन आहे,
उद्धव ठाकरे म्हणतात मी इंजिन आहे, मुलायम सिंगाचा पोरगा म्हणतो मी इंजिन आहे, लालू प्रसादांचा पोरगा म्हणतो मी इंजिन आहे, स्टॅलिन म्हणतो मी इंजिन आहे, ममता बॅनर्जी म्हणते मी इंजिन आहे, तिथे डब्बे नाही सगळे इंजिनच आहे. आणि बंधू भगिनींनो, इंजिन मध्ये बसण्याकरता सामान्य माणसाला जागा नसते, इंजिन मध्ये केवळ त्याचा ड्रायव्हर बसतो. या ठिकाणी आपण जर बघितलं, राहुल गांधींच्या इंजिन मध्ये फक्त सोनियाजी आणि प्रियंकाजी बसू शकतात, शरद पवारांच्या इंजिन मध्ये केवळ सुप्रिया सुळेंकरता जागा आहे, आणि उद्धवजींच्या इंजिन मध्ये केवळ आदित्य ठाकरेंकरता जागा आहे. तुमच्या करता जागा ही केवळ आणि केवळ मोदीजींच्या इंजिन मध्ये आहे. ज्यावेळेस कमळाचं बटन तुम्ही दाबाल, त्यावेळी राणे साहेब रत्नागिरी सिंधुदुर्गची बोगी थेट मोदीजींच्या इंजिनला लावतील, आणि रत्नागिरी सिंधुदुर्ग हे मोदीजींसोबत विकासाकडे जाईल. आणि म्हणून जेव्हा राणे साहेबांच्या कमळाचं बटन दाबतो, तर मत राणे साहेबांना आणि मोदीजींना मिळतं. इतर कुठलंही बटन दाबलं की वोट राहुल गांधींना मिळतं. ज्याला मोदीजींना वोट द्यायचा आहे त्याला राणे साहेबांचं बटन दाबायचं आहे, ज्याला राहुल गांधींना वोट द्यायचा आहे त्यांनी इतर कोणाचंही बटन दाबायचं आहे. फैसला तुमचा आहे. बंधू भगिनींना, गेल्या 10 वर्षांमध्ये मोदीजींनी देश बदलला. 20 कोटी लोक कच्च्या घरात राहणारे पक्क्या घरात राहत आहेत, 50 कोटी लोक ज्यांच्या घरी गॅस नव्हता त्यांच्या घरी गॅस आलाय, 55 कोटी लोक ज्यांच्याकडे शौचालय नव्हतं त्यांच्याकडे शौचालय आलंय, 60 कोटी लोक ज्यांच्याकडे स्वातंत्र्याच्या 70 वर्षानंतरही शुद्ध पिण्याचं पाणी येत नव्हतं त्यांच्या घरी शुद्ध पिण्याचं पाणी आलंय, 55 कोटी लोक आयुष्यमान भारतच्या अंतर्गत 5 लाखापर्यंतचा मोफत उपचार आहे, जवळजवळ 60 कोटी आमचे तरुण असे आहेत की ज्यांना मुद्राच्या अंतर्गत 10 लाखापर्यंतचं लोन विना तारण आणि विना गॅरंटीचं मिळालंय. पूर्वी जर एखादा तरुण बँकेमध्ये गेला, बँक म्हणायचं जमीन जुमला किंवा घर तारण ठेवायला असेल तर या, नाहीतर सरकारी अधिकारी तुमचा नातेवाईक असेल तर त्याची सही गॅरंटर म्हणून आणा. मोदीजींनी सांगितलं यांची गॅरंटी मी घेतो, आणि जवळजवळ 60 कोटी लोकांना 10 लाखापर्यंतचं लोन मोदीजींनी दिलं, आणि याच्यामध्ये 31 कोटी महिला आणि मुली आहेत की ज्या आज आपल्या पायावर मोदीजींमध्ये उभ्या आहेत. आणि आता मोदीजींनी सांगितलं पुढच्या टर्म मध्ये 10 लाख नाही 20 लाखापर्यंतचं कर्ज बिना व्याजाचं आणि बिना गॅरंटीचं आमच्या तरुणांना देण्याचा निर्णय मोदीजींनी घेतलाय. आज आमच्या महिलांच्या बचत गटाचं एक मोठं आंदोलन मोदीजींनी सुरू केलं. 8 लाख कोटी रुपये 80 लाख बचत गट तयार केले, 8 लाख कोटी रुपये त्यांना दिले, आणि मोदीजींनी सांगितलं की आमच्या महिलांना पायावर उभं करायचं आहे. कारण एक पुरुष पायावर उभा राहतो तर पुरुषच पायावर उभा राहतो, पण महिला ज्यावेळेस पायावर उभ्या राहतात त्यावेळेस संपूर्ण परिवार पायावर उभा राहतो, आणि म्हणून महिलांना अधिकारिता देण्याचं काम हे मोदीजींनी या ठिकाणी केलंय. आणि आता एवढंच नाहीये, आपल्याला कल्पना आहे आता आमच्या मंचावर महिला कमी दिसत आहेत, पण 2026 नंतर हे चालणार नाही आहे. अर्धा मंच महिलांना द्यायचा आहे, कारण मोदीजींनी आता कायदा केलाय 2026 नंतरच्या विधानसभेच्या निवडणुकीत 33% महिला आमदार होणार आहेत आणि 33% महिला खासदार होणार आहेत, त्यामुळे महिलांचा विशेष आशीर्वाद हा मोदीजींच्या पाठीशी आहे. समाजातल्या प्रत्येक घटकाला घेऊन मोदीजी पुढे चालले आहेत. आज आपण पाहू शकतो शेतकऱ्यांकरता शेतकरी सन्मान योजना मोदीजींनी सुरू केली. मोदीजींनी 6,000 रुपये दिले तर राज्यांनीही 6,000 रुपये दिले. आज आमच्या शेतकऱ्यांकरता फसल विमा योजना असेल, भंडारणाची योजना असेल, शेतमालावर प्रक्रियेची योजना असेल, वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून शेतकऱ्याला सुजलाम सुफलाम कसं करता येईल हा प्रयत्न मोदीजींनी केला. आणि एवढंच नाही तर आपल्या महाराष्ट्राला सिंचनाकरता जवळजवळ 26,000 कोटी रुपये माननीय मोदीजींनी दिले, आणि एक प्रकारे महाराष्ट्राचं चित्र बदलण्याचं काम हे मोदीजींच्या माध्यमातून होत आहे. बंधू भगिनींना एवढंच नाही, समाजातल्या प्रत्येक घटकाचा विचार मोदीजींनी केला. आमचे जे 12 बलुतेदार आहेत, आमचे जे पारंपरिक व्यावसायिक आहेत, यांच्याकरता विश्वकर्मासारखी योजना आणली, आणि या 12 बलुतेदारांना त्या ठिकाणी सर्व प्रकारची मदत करून त्यांच्या व्यवसायात आधुनिकता आणून त्यांच्या पुढच्या पिढीला त्या ठिकाणी तंत्रज्ञान देऊन आणि जास्तीत जास्त त्यांना वित्त पुरवठा करून त्यांचा व्यवसाय कसा बळकट करता येईल हा प्रयत्न मोदीजींनी केला.
आज आमच्या आदिवासी समाजाकरता 24,000 कोटी रुपयाची योजना मोदीजींनी आणली आणि त्या माध्यमातून आदिवासी पाडे असतील, तांडे असतील, तिथलं चित्र बदलण्याचं काम हे मोदीजींनी केलं. आज आपण पाहू शकतो. आताच उदय सामंत सांगत होते की या ठिकाणी आपला महाराष्ट्र हा इन्व्हेस्टमेंटमध्ये पहिल्या क्रमांकावर आला. आणि केवळ पहिल्या क्रमांकावर नाही आला, तर आपल्या नंतरचे जे 3 राज्य आहेत त्या 3 राज्यांची टोटल एकत्रित केली तरी त्यापेक्षा जास्त इन्व्हेस्टमेंट आपल्या महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी आली. कारण लोकांना हे माहिती आहे की महाराष्ट्रातलं सरकार मोदीजींसोबतचं सरकार आहे. हे सरकार अडवणूक करणारं सरकार नाही आहे, हे लुटणारं सरकार नाही आहे, हे वसुली करणारं सरकार नाही आहे. 2.5 वर्ष त्यांनी वसुली सरकार पाहिलं आणि म्हणून आज इतक्या मोठ्या प्रमाणात इन्व्हेस्टमेंट येत आहेत. आणि मला खरोखर आनंद वाटतो सांगताना, आज ज्यावेळेस उदय आपण अनेकांशी चर्चा करतो, कोकणामध्ये देखील किती मोठ्या प्रमाणात आज इंडस्ट्रीला यायचं आहे, उद्योगांना यायचं आहे, व्यवसायांना यायचं आहे. एक लोकांचा विचार बदलतो आहे. हा का बदलतो आहे याचं कारण आहे, या देशामध्ये एक मजबूत सरकार आहे. बंधू भगिनींनो, कोविड नंतर परिस्थिती देशाची नाही जगाची बदलली. आणि जगामध्ये पूर्वीच्या काळामध्ये लोक, विशेषतः सगळे पश्चिमी देश, चीनचा उपयोग फॅक्टरी सारखा करायचे. जगाच्या उत्पादनाच्या 30% उत्पादन एकटा चीन करायचा. पण कोविड नंतर जगाच्या लक्षात आलं, आता चीनवर भरोसा ठेवता येणार नाही. आणि आता जगाची आशा एकच आहे, जगाला वाटतं पुढची फॅक्टरी ऑफ वर्ल्ड केवळ आणि केवळ भारत होऊ शकतो, कारण भारताजवळ मोदीजींसारखं मजबूत नेतृत्व आहे. आणि म्हणून आज मोठ्या प्रमाणात गुंतवणूक येते आहे, गुंतवणूक येते आहे, त्यामुळे रोजगाराची निर्मिती होते आहे, आमच्या तरुणाईच्या हाताला काम मिळत आहे. आज स्टार्टअप सारख्या नवीन इकोसिस्टीमच्या माध्यमातून 1 लाखापेक्षा जास्त स्टार्टअप आपल्याकडे तयार झाले. आपल्या महाराष्ट्रामध्ये 20,000 पेक्षा जास्त स्टार्टअप तयार झाले आणि त्यातनं मोठ्या प्रमाणात आज आपल्या हाताला काम मिळत आहे, रोजगार मिळतो आहे. आणि बंधू भगिनींनो, मला निश्चितपणे या ठिकाणी सांगायचं आहे, नारायणराव राणे साहेब हे कुठेही असो जगाच्या पाठीवर, त्यांच्या डोळ्यासमोर नेहमी कोकण असतं, त्यांच्या मनामध्ये नेहमी कोकण असतं. जगात कुठेही गेले तरी कोकणात मला काय करता येईल हे त्यांच्या मनामध्ये असतं. खरा कोकणाचा सुपुत्र म्हणून राणे साहेब जर आज मोदीजींसोबत त्या ठिकाणी पुन्हा गेले, मला विश्वास आहे आज इतक्या मोठ्या प्रमाणात येणारी इन्व्हेस्टमेंट राणे साहेब मोदीजींना मागून कोकणामध्ये देखील आणतील आणि या कोकणाचं चित्र देखील मोठ्या प्रमाणात आपल्याला बदललेलं दिसेल. बंधू भगिनींनो, मोदीजींनी भारताची अर्थव्यवस्था 11व्या क्रमांकावरून 5व्या क्रमांकावर आणली. केवळ क्रमांक बदलला असं नाहीये, 2013 साली इंटरनॅशनल मॉनिटरी फंडानी सांगितलं होतं जगातल्या 5 अर्थव्यवस्था कोलबडणार, जगातल्या 5 अर्थव्यवस्था कर्जबाजारी होणार, दिवाळखोर होणार. आणि त्या 5 मध्ये त्यांनी भारताचं नाव दिलं होतं. 10 वर्षात मोदीजींनी ही किमया केली की मागच्या वर्षी 2023 साली त्याच इंटरनॅशनल मॉनिटरी फंडाने एक त्या ठिकाणी अहवाल दिला आणि अहवालामध्ये सांगितलं जगातली सगळ्यात वेगानं विकसित होणारी अर्थव्यवस्था ही भारताची अर्थव्यवस्था आहे आणि जगाचा ब्राईट स्पॉट हा भारत आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात भारतामध्ये हे परिवर्तन मोदीजींनी करून दाखवलं. मला एकाने विचारलं, भाऊ 5वी अर्थव्यवस्था झाली, छान झालं, आता 3री होणार, त्याही पेक्षा चांगलं, पण मला काय मिळणार? मी त्याला उत्तर दिलं, मी त्याला सांगितलं तुझा प्रश्न बरोबर आहे, पण मी म्हटलं मित्रा, अर्थव्यवस्था जेव्हा मोठी होते तेव्हा संधी निर्माण होते. अर्थव्यवस्था मोठी होते ती रोजगाराची निर्मिती करते. अर्थव्यवस्था मोठी होते इन्फ्रास्ट्रक्चरची निर्मिती होते. रस्ते, वीज, पाणी, पुलं, पोर्ट, एअरपोर्ट हे त्या ठिकाणी तयार होतात. अर्थव्यवस्था मोठी होते गरीब कल्याणाचा अजेंडा चालतो. अर्थव्यवस्था मोठी होते तर संरक्षणावर खर्च होतो. अर्थव्यवस्था मोठी होते देश आत्मनिर्भर होतो. अर्थव्यवस्था मोठी होते तर आपल्या देशाकडे वाकडी नजर करून कोणी पाहू शकत नाही. अर्थव्यवस्था मोठी होते तर जगामध्ये आपला बोलबाला होतो. आणि आज तेच आपण पाहतोय जगाच्या पाठीवर ज्या प्रकारे मोदीजींनी या भारताला सन्मानाचं स्थान मिळवून दिलं. बंधू भगिनींनो, आज भारताचे पंतप्रधान जगाच्या पाठीवर कुठेही गेले तरी लोक
अमेरिकेच्या राष्ट्रपतीकडे आकृष्ट होत नाही, भारताच्या प्रधानमंत्र्यांकडे आकृष्ट होतात। ही ताकद आज मोदीजींनी तयार केली। आपण बघा, संरक्षणाच्या दृष्टीनं या भारताला मोदीजींनी किती मजबूत केलं। पूर्वी मुंबईला बॉम्बस्फोट व्हायचे तर आमचं सरकार अमेरिकेकडे रडत जायचं, पाकिस्तान आमच्याकडे बॉम्बस्फोट करतो तुम्ही त्याला रागवा। आता तो भारत राहिला नाही। ज्यावेळी पाकिस्तानी आगळीक केली, मोदीजींनी सर्जिकल स्ट्राईक केला, मोदीजींनी एअर स्ट्राईक केला, घुसून त्या ठिकाणी मारलं। मला सांगा, 2019 नंतर पाकिस्तानची हिंमत झाली का भारतामध्ये बॉम्बस्फोट करण्याची? एकतरी बॉम्बस्फोट भारतामध्ये केला का? अरे 370 कलम हटवलं, म्हणत होते खून की नदिया बहेंगी, अरे खून की नदिया सोडा, एक दगड मारण्याची हिंमत कोणाची झाली नाही। असा मजबूत भारत आज मोदीजींनी तयार केला आहे। अरे या भारताने 7000 किलोमीटर दूर एखाद्या शत्रूचं टार्गेट असेल तिथे जाणारं क्षेपणास्त्र तयार केलं। आता भारताजवळ असं मिसाईल आहे, 7000 किलोमीटर दूर कुठेही लपलेला शत्रू असेल, त्याचं टार्गेट असेल, थेट त्या ठिकाणी जाऊन टार्गेट उद्ध्वस्त करण्याची ताकद जी केवळ अमेरिका आणि रशियाकडे होती, जी चीनकडे देखील नव्हती, ती ताकद आज भारताकडे आहे। हे मोदीजींनी या ठिकाणी करून दाखवलंय। बंधू भगिनींनो, ही गल्लीची निवडणूक नाही आहे, ही दिल्लीची निवडणूक आहे। या देशाला कसा नेता पाहिजे ते निवडण्याची निवडणूक आहे। माझा तुम्हाला सवाल आहे, अरे कोविडचा तो काळ आठवा, ज्या कोविडच्या काळामध्ये आपल्या नातेवाईकाकडे जाण्याची चोरी होती, ज्या कोविडच्या काळामध्ये मौत मिट्टीला देखील आपण जाऊ शकत नव्हतो आणि जग म्हणायचं भारतामध्ये 40-50 कोटी लोक मरून जातील, अरे किड्या मुंग्यासारखी लोक मरत होती आणि त्यावेळी जगात केवळ 3-4 देशांकडे लस होती। त्या देशांना वाटायचं भारत येईल आमच्याकडे भीक मागेल, आम्हाला लस द्या, आम्हाला लस द्या, मग भारतावर उपकार करू। पण मोदीजींना माहिती होतं हे देश आपल्याला लस देणार नाहीत, हे आधी त्यांच्या लोकांना देतील। मोदीजींनी शास्त्रज्ञ एकत्र केले, त्यांना रिसोर्सेस दिले आणि जगातला चौथा देश भारत झाला ज्यांनी स्वतःची लस तयार केली आणि 140 कोटी भारतीयांना 2 वेळा लस टोचण्याचं काम हे मोदीजींनी केलं। कोणालाही 1 पैसा लागला नाही। बंधू भगिनींनो, तुम्ही सगळ्यांनी बघितलं, आज आपण या ठिकाणी जिवंत आहोत आणि बसलो आहोत कारण मोदीजींनी आपल्याला 2 लसी त्या ठिकाणी टोचल्या। मी तर असं म्हणेन, अरे बाकी गोष्टी सोडा, जान है तो जहान है, आज जिवंत आहोत तर मोदीजींमुळे, आणि म्हणून मोदीजींना धन्यवाद देण्याची हीच खरी वेळ आहे, त्यांना आशीर्वाद देण्याची हीच खरी वेळ आहे। बंधू भगिनींनो, या निवडणुकीमध्ये खऱ्या अर्थानं देशाचं नेतृत्व सक्षमपणे मोदीजींच्या हातात देण्याकरता कोकणाचा सुपुत्र माजी मुख्यमंत्री नारायणराव राणेजी हे या ठिकाणी मैदानात आहेत। एकीकडे राणेजी, दुसरीकडे मोदीजी, हे कॉम्बिनेशन या कोकणाच्या विकासाचं कॉम्बिनेशन आहे आणि म्हणून आपल्याला विनंती आहे, आपण मतदान केंद्रावर जा, कमळाचं बटन दाबा। कमळाचं बटन दाबलं की मत राणेजींनाही मिळेल आणि मत मोदीजींनाही मिळेल। यावेळचं मतदान हे भाजपा करता नाही आहे, यावेळचं मतदान हे भारताकरता आहे। भारताला सर्वोच्च पदावर नेण्याकरता मतदान करा, एवढीच विनंती करतो आणि माझं बोलणं संपवतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।